सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलतापालती पाहायला मिळत आहे प्रत्येक राजकीय पक्षाची वक्तव्य ही रोज काहीतरी नवसमीकरण समीकरण पाहायला मिळत आहे त्यात आता मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली चढाओढ महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजवत आहे त्याच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे रामदास आठवले हे त्यांच्या कवितांमुळे तर चर्चेत असतातच परंतु त्यांची वक्तव्य देखील राजकीय वर्तुळात रंगतात त्यातच राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या ओढीत रामदास आठवले यांनी देखील उडी मारलेली आहे मला हे मुख्यमंत्री व्हावंस वाटतंय असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं आहे तसेच मुख्यमंत्री पदाच्या चढाओीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हे हास्यास्पद असल्याचंही आठवले यांनी म्हटलेलं आहे सांगलीमधील पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते संधी मिळेल असं वाटत नाही अजित पवारांमुळे सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की अजितदादांना तिकडे संधी मिळेल असं वाटत नाही आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू असल्याचं आठवले यांनी म्हटलं पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही ती संधी मिळणार नसल्याचं स्पष्टीकरण देखील आठवले यांनी दिले पवारांनी एन डी एममध्ये यावं शरद पवार साहेबांनी एन डी एसोबत यायला पाहिजे मी आलो आहे तर पवार साहेबांनी यायला हरकत नाही शरद पवार यांनी आता ठोसपणे निर्णय घ्यावा शरद पवारांनी आमच्यासोबत यावे असं मतदेखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलेलं आहे रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला उद्धव ठाकरे, ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या जाहीर टीकेवर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की ठाकरे हे आपले मित्र आहेत तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत पण त्यांनी बोलताना भान ठेवावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच यावर नेते मंडळींची काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील